नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज चाललो आहे वज्रेश्वरीला. जोगेश्वरी स्टेशनवरून विरार स्लो ट्रेन पकडून मी उतरणार आहे वसईला. वसई वेस्टला उतरल्यावरती माझा मित्र बाईक घेऊन आला आणि आता आम्ही बाईकवरून जात आहोत वज्रेश्वरीला. वसई स्टेशनपासून ते वज्रेश्वरीपर्यंतचं अंतर आहे 30 किलोमीटर. या हायवेचं नाव अहमदाबाद हायवे आहे आणि आपल्याला वज्रेश्वरीला जाण्यासाठी विरार फाट्यावरून टर्न मारावा लागेल. विरार फाट्याच्या आधी एक ढाबा लागतो, पहाडी ढाबा. येथे आम्ही जेवायला बसलो. येथे तुम्हाला मांसाहारी व शाकाहारी दोन्ही उत्तम चवीच्या प्रकारचे जेवण मिळेल. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही परत निघालो आमच्या रूटवरती. पोटभर जेवणाचा आनंद घेतल्यानंतर आता आम्ही परत चाललो आहोत आपल्या रूटवरती. विरार फाट्यावरून टर्न मारून आपण वज्रेश्वरीचा रोड पकडणार आहोत. पोट भरलेलं असेल तर प्रवासात कंटाळासुद्धा येत नाही. वज्रेश्वरीच्या रोडवरती अनेक छोटी छोटी गावे आहेत व त्या गावामध्ये खूप सुंदर निसर्ग आहे, त्यामुळे इथून प्रवास करताना तुम्हाला अजिबात कंटाळा येत नाही. आता आपण वज्रेश्वरीजवळ पोहोचतो आहोत आणि इथे जो हा लेफ्ट आहे तो गणेशपुरीला जातो आहे. आत्ता आपण पोचलो आहोत वज्रेश्वरीमध्ये. तुम्ही उजव्या हाताला बघू शकता की इथे मंदिर आपल्याला दिसत आहे. इथे पार्किंगची सुद्धा सोय आहे, ही बरोबर मंदिराच्या बाजूलाच आहे. इथे पार्किंगचे काही चार्जेस द्यावे लागतात, पण तुम्हाला जर विनामूल्य पार्किंग हवी असेल तर बाजूच्या दुकानातून तुम्हाला ओटीचे सामान घ्यावे लागेल. मी सुद्धा ओटीचे सामान इथूनच घेतले आणि पार्किंग मला फ्री मिळाली. ओटीचे सामान घेऊन आता मी चाललो आहे देवीच्या दर्शनाला. या मंदिराचा एक इतिहास आहे. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी देवीला नवस केला होता. वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून हा नवस फेडला आहे. म्हणूनच या मंदिराची रचना एका किल्ल्याप्रमाणे आपल्याला दिसते. वज्रेश्वरी देवी ही पार्वती देवीचे रूप मानले जाते. त्रेतायुगात वसिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती देवी वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. म्हणून रामाच्या विनंतीवरून देवीला वज्रेश्वरी हे नाव देण्यात आले. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चाललो आहोत. हा आहे मंदिराचा गाभारा. देवीचे येथे एकात्मिक त्रिगुणात्मक रूप आहे. रेणुका, वज्रेश्वरी आणि कालिका माता अशी रूपे आहेत. मंदिरामध्ये आम्हाला जास्त व्हिडिओ काढताना आले कारण तिथे शूट करणं प्रतिबंध आहे. हे मंदिर पेशवेकालीन असले तरी ते अजूनही तितकेच सुंदर व आकर्षक आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर मनाला खूप प्रसन्नता देते. मंदिराच्या भोवती अनेक मंदिरे आहेत. हे आहे दत्त मंदिर. मंदिराच्या डाव्या बाजूला आहे शिव मंदिर आणि शिव मंदिराच्या बाहेर आहे मंगलमूर्ती. आता आपण जाऊया मारुतीच्या मंदिरामध्ये. बाजूच्या गेटच्या बाहेर तुम्हाला मारुतीचे मंदिर दिसते. आणि मारुतीच्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला पायऱ्या दिसतील आणि तो आहे समाधीकडे जाण्याचा मार्ग. ही समाधी चैतन्य गोदडे बाबा यांची आहे. छोट्याशा टेकडीवरती ही समाधी बांधलेली आहे. इथून जायला खूप छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. अनेक भक्तगण इथे जाताना तुम्हाला दिसतील. या समाधीच्या दर्शनासाठी अनेक जण नित्यनियमाने येतात. आता मावळतीचा टाईम झालेला आहे आणि तरीही इथे अजून खूप गर्दी आहे. समाधीजवळ आता आपण पोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता की टेकडीवरती हे समाधी बांधलेली आहे. समाधीच्या आतील परिसर तुम्हाला मी दाखवतो आता. हा पहा आतील परिसर. समाधीच्या इथे खूप शांत वाटतं आणि इथे खूप हवेशीरशी जागा आहे. तुम्ही इथे बघू शकता बाजूने पूर्ण निसर्ग आहे. तुम्हाला मी निसर्ग दाखवतो इकडचा.
महेश कसा वाटतोय परिसर? छान असा हवेशीर आहे, मस्त वाटतंय, इकडं प्रसन्न वाटत आहे. इथे खूप शुद्ध हवा आहे, इथे खूप चांगलं वातावरण आहे आणि तसेच तुम्हाला इथे मन शांत होईल. एक वन डे ट्रिप तुम्ही इथे करू शकता. इथे काका आहेत आणि ते आपल्याला चैतन्य बाबांची माहिती देणार आहेत, तर त्यांच्याकडून आपण काही माहिती घेऊया. हे गोधडे चैतन्य गोधडे बाबा नाम आहे त्यांचं. ॲक्च्युली त्यांचं नाव गोधड महाराज म्हणून आहेत. ते मूळचे कर्जतचे उदयपूर संस्थानचे ते राजे होते. त्याच्यानंतर त्यांना ते त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांना वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी ह्या सातपुडा पर्वतामध्ये 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्षामध्ये 2 वर्ष तपश्चर्या ह्या देवीनी, स्वतः देवीनी, वज्रेश्वरी देवी, हा कुलस्वामीनी वज्रेश्वरी देवीनी त्यांना वरती स्थान दिलं तपश्चर्या करता. 2 वर्ष तपश्चर्या केली, 2 वर्ष अशी प्रसन्न झाली होती देवी त्यांना आणि त्यांनी 2 वर्ष त्यांना तपश्चर्या करता इथे स्थान दिलं. मग तेव्हा त्यांचं नाव गोधडे बुवा बाबा म्हणून ह्या परिसरात तो काळ होता. अशा आपले म्हणजे लोक गोधडे म्हणजे एकदम आता ते संतच, संतांना असं काही असेल हे नसते, म्हणजे जे असेल तसे त्या पद्धतीचं राहण्याची त्यांची हे असतात, वैराग्य असतं त्यांचं. मग त्याच्यानंतर मी तो 2 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मग ते सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यात गेले. आपल्याला काकांनी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे आणि ही समाधी तुम्ही पाहू शकता. वज्रेश्वरीला तुम्ही नक्की एकदा भेट द्या, येथील वातावरणात तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.